हरे कृष्णा। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी अध्याय दुसरा, अध्यायाचं नाव आहे सांख्य योग। आपण 66वा श्लोक वाचत आहोत। त्याचं तात्पर्याच्या पहिल्या 5 ओळी आपण वाचल्यात आणि पुढे वाचायला आज सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। तर पुढे वाचूया आणखीन, प्रभुपाद काय म्हणतात। म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही त्याच्या पुढे, त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही। तर प्रभुपाद काय म्हणत आहेत की ज्याच्या, जो कृष्ण भावना भावित नाहीये त्याच्या मनापुढे अंतिम ध्येयच असू शकत नाही। तर यासाठी वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की हे जे आपलं मन आहे ना, त्याची एक विशेषता आहे। तर मन आहे ते भगवंतांशिवाय दुसरीकडे कुठेही स्थिर होत नाही असं वैदिक शास्त्रात म्हटलंय। काय म्हटलंय की आपलं जे मन आहे ते भगवंतांशिवाय दुसरीकडे कुठे स्थिर होत नाही। म्हणजे अनेक अनेक वस्तू हे जे मन आहे ते म्हणत असतं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण अनेक अनेक वस्तू प्राप्त झाल्या तरी मन शांत होतं का? मन तर सतत विचलित होत असतं। का बरं? कारण हे जे मन आहे ते वैष्णवाचार्य म्हणतात की मन केवळ भगवान श्रीकृष्णांमध्ये लावलं तरच ते स्थिर होऊ शकतं। आपण या भौतिक जगतात बघतो, लोक आहेत त्यांचं मन इतकं विचलित आहेत की ते सारखे सारखे नवीन नवीन कपडे विकत घेतात, त्यांना वाटतं ह्यानी मला सुख मिळेल। कितीतरी लोक आहेत की अनेक अनेक चपलांचे जोड, बुटांचे जोड असतात त्यांच्याकडे, अनेक अनेक रिलेशनशिप्स, नवीन नवीन ते नातेसंबंध वगैरे जोडायचा प्रयत्न करतात। ध्येय काय असतं? इथून तरी सुख मिळेल, तिथून तरी सुख मिळेल, पण ते कुठेच समाधानी नसतात। का? कारण त्यांनी स्वतःला भगवंतांशी जोडलेलं नाहीये म्हणून। तर असा हा जो व्यक्ती आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी आपलं मन रमवण्याचा, लावण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातून त्याला काही सुख मिळत नाही। तर वैदिक शास्त्रामध्ये सांगितलं आहे की जेव्हा जीव भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो तेव्हाच त्याला महान सुख प्राप्त होतं, आणि त्या महान सुखाची प्राप्ती केल्याविना जीव कधीच सुखी होऊ शकत नाही। तर हा जो मुद्दा आहे वैदिक शास्त्रात सांगितलेला की भगवान श्रीकृष्णांची सेवा केली तरच महान सुख प्राप्त होतं, हे समजवण्यासाठी वैष्णवाचार्य म्हणतात की महान म्हणजे काय? अनलिमिटेड, प्रचंड असं सुख। तर जीवात्मा हा जो आहे तो जिथपर्यंत असं प्रचंड सुख त्याला प्राप्त होत नाही तिथपर्यंत तो संतुष्ट होऊ शकत नाही। तर हा जीवात्मा जो आहे त्या पूर्ण संपूर्ण जो ब्रह्मांड आहे त्यामध्ये त्याने कुठेही शरीर धारण केलं, कुठच्याही ग्रह लोकात आहे, कुठेही आहे, तरीही काय, जोपर्यंत तो जीव भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत लागत नाही, जोडला जात नाही, तिथपर्यंत त्याला हे जे महान सुख म्हटलं आहे ना ते काही प्राप्त होऊ शकत नाही। तर असा हा जो जीवात्मा आहे तो भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करतो तेव्हाच सुख प्राप्त करतो, महान सुख मिळतं त्याला। म्हणून इथे म्हटलं आहे की जो कृष्ण भावना भावित नाही त्याच्या मनापुढे अंतिम ध्येय असूच शकत नाही। तर जीवात्मा हा कोण आहे? भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे, आणि भगवंतांची सेवा करणं हेच त्या जीवाचं अंतिम ध्येय आणि लक्ष आहे। पण या भौतिक जगतामध्ये आलेला हा जो जीव आहे तो काय आहे? आपली जी स्वरूप स्थिती आहे तीच विसरून गेला आहे। जीवेर स्वरूप होय कृष्णर नित्य दास हे सगळं तो विसरलाय, आणि खर तर काय आहे त्यामुळे तो काय करतो आहे, हे अंतिम ध्येयच त्याच्याकडे नाहीये। जे अंतिम ध्येय काय होतं? मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि मला भगवंतांची सेवा करायला हवं, पण स्वरूप स्थिती विसरून गेला आहे आणि या जगतामध्ये त्याने देह प्राप्त केलाय जीवात्म्यानी, आणि मग तो इतर कोणा ना कोणाची तरी सेवा करत राहतो, पण आपले जे खरे स्वामी आहेत भगवान श्रीकृष्ण यांची सेवा तो जिथपर्यंत करत नाही तो तिथपर्यंत तो सुखी राहू शकत नाही।
पुढे वाचूया. जेव्हा एखादा निश्चितपणे नाही, एक वाक्य राहिलं, अंतिम ध्येयाचाच अभाव असल्यामुळे मनामध्ये चंचलता असते. प्रभुपाद म्हणतात अंतिम ध्येयाचा अभाव आहे म्हणून काय आहे, मनात चंचलता आहे. तर मनाला सुख देण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, अगदी कितीही इंद्रिय तृप्ती केली, इंद्रिय उपभोग घेतला, कितीतरी वेगवेगळे पदार्थ खाल्ले, प्रचंड धनसंपदा मिळवली, तर बायकांच्या बाबतीत म्हणायचं तर खूप साऱ्या साड्या, खूप सारे दागिने घेतले, विकत घेतले, घातले, मिरवले समारंभात, हा कितीही कोणत्याही प्रकारची इंद्रिय तृप्ती या जीवाने केली, हा या भौतिक जगतात कोणत्याही ठिकाणी जाऊन त्यांनी इंद्रिय उपभोग घेण्याचा प्रयत्न केला, कोणतीही उत्तमोत्तम उत्तमातील सर्वात उत्तम अशा सुविधा प्राप्त केल्या, व्यवस्था केली, तरीही त्याचं मन आहे ते समाधानी होत नाही. तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की हे मन आहे ते काय आहे, भगवान श्रीकृष्णांनी असं डिझाईन केलंय, असं बनवलंय की भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली तरच मन सुखी समाधानी होऊ शकतो. तर भगवान श्रीकृष्णांची जी भक्ती आहे ती जेव्हा रोज नियमितपणे पूर्ण श्रद्धेने केली जाते, त्यामध्ये भक्त आहे हा तो काय करतो, रोज भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे, भगवंतांविषयी वैदिक शास्त्रातलं भक्तांकडून श्रवण करतो आहे, भगवंतांसाठी स्वयंपाक करतो आहे, नैवेद्य दाखवतो आहे, कृष्ण प्रसाद प्राप्त करतो आहे, खातो आहे, भगवंतांचं दर्शन घेतो आहे, भगवंतांच्या भक्तांना भेटतो आहे, भक्तिमय जीवन असं तो जगतोय, म्हणजेच काय आहे, प्रत्येक कार्य त्याचं भगवंतांशी त्यांनी जोडलेलं आहे. तर असं कार्य म्हणजे काय आहे, भगवंतांची भक्ती करणं, आणि अशी भक्ती केली तरच मनुष्याचं मन आहे ते सुखी समाधानी होऊ शकतं. सामान्य माणूस काय करतो, जो भक्ती तर नाहीये तो काय करतो, कोणतीही कोणतंही कार्य करायचं असेल तर तो अपेक्षा ठेवतो की यापासून मला कोणती इंद्रिय तृप्ती मिळेल. पण भक्तीमध्ये हा जेव्हा मनुष्य येतोय तेव्हा त्याला हे जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे भक्त आहेत, आचार्य आहेत, ते मार्गदर्शन काय करतात की तुला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. तर असा हा भक्त आहे तो नियमितपणे जे वैदिक शास्त्र आहे, भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांचं याचं श्रवण करतो, स्वतः पण वाचायला शिकतो, अभ्यास करतो, आणि त्याला ह्या ज्ञानात कळतं की मी हे शरीर नाहीये, मी तर आत्मा आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आणि तुझं कर्तव्य म्हणजे त्या जीवाला कळतं की माझं कर्तव्य काय आहे, भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञानुसार प्रत्येक कार्य करायचे. आणि मग असा हा जो जीव आहे त्याला समजतं की भगवंतांशी माझं नातं आता मला पुन्हा स्थापित करायचं आहे, मी तो संबंध विसरलो होतो, हे सगळं आता ह्याला मनुष्याला कळलेलं आहे. मग तो मनुष्य काय करतो, भगवंतांची भक्ती आहे ती करायला सुरुवात करतो. जे वरिष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळतं, आणि भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, दिव्य आहेत, आणि त्यांच्या प्रति केलेल्या सगळ्या सेवा आहेत, ज्या काही सेवा त्या सुद्धा दिव्य आहेत. दिव्य म्हणजे काय, जे तीन गुण आहेत भौतिक प्रकृतीचे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, ह्याच्या प्रभावापलीकडे हे ही सेवा असते. भगवंत पण दिव्य आहेत आणि भगवंतांची सेवा पण दिव्य. तर हा भक्त आहे, हा जो मनुष्य आहे भक्ती करायला लागलाय, तो हळूहळू भगवंतांची अशा सेवा करतो, आणि भगवंतांची सेवा केली का एक वेगळा दिव्य आनंद सुख त्याला अनुभवायला मिळत जात. तर तुम्ही जर एखाद्या भक्ताचे भक्तीत येण्याच्या पूर्वीचे फोटो आणि भक्तीत आल्यानंतरचे फोटो जर पाहिलं तर खूप सारा आपल्याला फरक दिसतो. तर भगवंतांच्या सेवेचा हा जो आनंद आहे तो आपण कितीही एक्सप्लेन केला, म्हणजे मी आता बोलते, पण एखाद्या व्यक्तीने जिथपर्यंत तो अनुभवला नाही तिथपर्यंत त्याला तो कळत नाही. तर हा सेवेचा आनंद आपल्याला अनुभवायलाच हवा. तर असा व्यक्ती आहे ज्याने जर काही काळ तो भक्तीत आहे पण काही कारणाने त्यांनी भक्ती करणं सोडलं आहे, आणि
तो जर या जगतामध्ये इंद्रिय तृप्तीच्या कार्यामध्ये मग्न व्हायला लागला तर त्याच्या लक्षात येतं, अरे इथे तर काहीच सुख आणि समाधान नाहीये, मी उगाचच भक्ती सोडून दिली आहे, भक्तीतले सुख इथे मला काही मिळत नाहीये, आणि असं म्हणून तो व्यक्ती पुन्हा भक्तीत येतो. तर ह्या पॉइंट मध्ये आता प्रभुपाद या मुद्द्यामध्ये काय म्हटले आहेत की अंतिम देवा ध्येयाचा अभाव आहे म्हणून काय मनामध्ये चंचलता आहे. तर बरेचदा भक्त म्हणतात की जप करायला बसलं की माझ्या मनात खूप सारे विचार येतात. तर मन आहे ते काय आहे, खूप काळ एकाच विचारात राहत नाही, सतत वेगवेगळे वेगवेगळे विचार मन करत असतं. तर ह्याच्यावर एक अभ्यास केला गेला शास्त्रज्ञांद्वारे. 2020 मध्ये 184 लोकांवर सर्वे केला गेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दिवसभरात जे विचार येतात तर ते लिहून काढा, म्हणजे नुसते पॉइंट काढा की हा विचार आला, ह्याच्याबद्दल विचार आला, त्याच्याबद्दल विचार आला. आणि मग त्यांना लक्षात आलं की किती आहेत, दर मिनिटाला अंदाजे 6 विचार मनुष्य करत असतो असं आलं. म्हणजे किती सारे हजारो विचार आपण दिवसभरात करत असतो. तर सांगायचा मुद्दा काय आहे की मन कसं आहे, चंचल चंचल आहे, कधी ह्याचा विचार कधी त्याचा विचार असं सतत चालू असतं. तर नवयोगेंद्र महाराज आहेत ते काय म्हणतात, मलिन मन की हर बात बेकार है, केवल हरी नाम ही सार आहे. तर असं हे जे मन आहे ते केवळ भगवंतांमध्येच स्थिर लावू शकतं राहू शकतं. म्हणून आपण आपल्याला वैदिक शास्त्र सांगतं की आपण रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्र आहे त्याचा जप करायला पाहिजे, आणि जप करताना आपण तो जप आपल्या कानाने ऐकायला पण पाहिजे. हे जे वैदिक शास्त्र आहे त्याचं श्रवण प्रवचन आहेत ती ऐकायला पाहिजेत लक्षपूर्वक. जे हरिनाम संकीर्तन केलं जातं, मोठ्याने कीर्तन केलं जातं, त्यात पण सहभागी आपल्याला व्हायचं आहे असं आपल्याला भक्तीत सांगितलं जातं. तर आपण हे एक जाणून घेतलं पाहिजे की आपलं मन आहे ते कायम सुखाच्या शोधात असतं, चंचलतेने सगळीकडे मन सुख शोधत असतं. पण जेव्हा मनुष्य भगवान श्रीकृष्णांविषयी हे ज्या वैदिक शास्त्राचं प्रवचनात ऐकतो, कोणाकडून ऐकतो, अधिकृत परंपरेतून ऐकतो आणि भक्ती सुरू करतो आहे, तर हा जो भक्तीतल्या सेवेचा जो आनंद आहे तो ह्या भक्ताला प्राप्त व्हायला लागतं, त्याच्या मनाला तो आनंद ते सुख प्राप्त व्हायला लागतं. तर हा एक अनुभव एका भक्तांनी सांगितला. तर ते एका सत्संगाला जात होते आणि तिथे एक वक्ता भक्त आहेत हरे कृष्णातले, ते येत होते. दर शनिवारी तो कार्यक्रम व्हायचा आणि असं सत्संगात आपण नाही का वेगवेगळ्या लोकांना म्हणतो की तुम्ही पण या तुम्ही पण या, असंच एक व्यक्ती नवीनच त्या सत्संगाला त्या शनिवारी एका शनिवारी येऊन बसला. जसं कीर्तन झालं, त्या जो नवीन आहे व्यक्ती त्यांनी मस्त आनंदाने टाळ्या वाजवत कीर्तनात भाग घेतला. जसं वक्ता जो प्रवचन करता आहे त्यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केली, हा व्यक्ती आहे तो झोपून गेला नवीन व्यक्ती. मी ह्या नवीन व्यक्तीला शेवटपर्यंत नवीन व्यक्ती असंच म्हणते. तर नवीन व्यक्तीच्या आजूबाजूचे जे भक्त होते त्यांच्या लक्षात आलं की हा व्यक्ती आहे तो झोपला आहे, आणि समोर जो वक्ता जो प्रवचन करता आहे त्याच्याही लक्षात आलं की हा कोणी नवीनच आला आहे आज आणि तो झोपला आहे. पण वक्त्यांनी डोळ्यांनीच खुणावलं की त्याला उठवू वगैरे नका, राहू देत अशी खूण केली. आणि त्यामुळे बाकीचे भक्त आहेत त्यांनी शांतपणे प्रवचन ऐकलं वगैरे, आणि प्रवचन संपलं, प्रसाद वगैरे घ्यायला सगळे उठले, तो नवीन व्यक्ती पण उठला, प्रसाद खाल्ला गेला. असं 3 आठवडे सलग झालं की दर शनिवारी सत्संगाला तो नवीन व्यक्ती यायचा, कीर्तनात सहभागी व्हायचा आणि प्रवचन सुरू झालं की तो झोपून जायचा. चौथा शनिवार उजाडला आणि काय झालं, तो नवीन व्यक्ती आला, कीर्तनात सहभागी झाला. आता वक्ता पण जाणून होता की हा व्यक्ती झोपेल, आणि त्या जे ज्या भक्ताने मला सांगितलं की माझ्या बाजूला हा नवीन व्यक्ती होता तर तोही जाणून होता की आता हा झोपेल.
मात्र तो व्यक्ती उत्साहाने प्रवचन ऐकायला लागला होता, नवीन व्यक्ती. आणि मग प्रवचन संपलं, मग जे वक्ता आहेत त्यांना जाऊन हा नवीन व्यक्ती भेटला आणि सांगितलं. त्याने त्यांच्याशी चर्चा केल्यावर काय लक्षात आलं, हे जे प्रवचन करतायत त्यांना, हा जो नवीन व्यक्ती आहे तो अनेक वर्षापासून निद्रा नाशाचा रोगी होता. कित्येक वर्ष झाले तो औषध उपचार घेत होता, पण त्याला रात्री कधी नीट झोप यायची नाही. सगळे झोपलेत आणि तो टक्क डोळे उघडून जागाच पडून राहायचा. आणि त्याला कोणीतरी ह्या प्रवचनाबद्दल सांगितलं, हरे कृष्णचे इथे कार्यक्रम होत आहेत म्हणून तो आला होता. आणि तो म्हटला की मी त्या दिवशी तिन्ही शनिवार आलो आणि कीर्तन ऐकलो आणि मला इतकी शांतता माझ्या मनाला अनुभवायला आली की मी अख्खं प्रवचन झोपून गेलो. हा असे 3 वेळा मी बसल्या जागी झोपलो. पण पहिल्याच दिवशी मग प्रसाद घेताना माझ्या बाजूला एक भक्त बसले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की असं असं आम्ही ना हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, तर तुम्ही पण एक माळा करू शकता. आणि त्यांनी मला प्रसाद वगैरे झाल्यावर कसं जप करतात हे पण शिकवलं. एक माळा सुद्धा भेट दिली, जपमाळा. आणि मी जप करायला पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली. मला हे खूप आवडलं आणि आता मी नियमित जप पण करतो आहे. आणि पहिल्या दिवसापासून मी ऐकतोय ते कीर्तन, तेव्हापासून माझा जो निद्रा नाशाचा जो विकार आहे तो हळूहळू हळूहळू कमी होत गेला. आणि आज तर चमत्कारच झाला की मला कीर्तनानंतर जे मी झोपायचो प्रवचनात ते झोपलो पण नाही. तर ही जी भक्ती आहे ती कशी आहे, मी आता दृढपणे सुरू केली आहे. आणि हे सगळं सांगताना हा जो नवीन व्यक्ती आहे जो आता भक्त झाला आहे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसत होती. तर हे जे आनंदाचा हा जो अनुभव घेतो व्यक्ती भगवंतांच्या नाम जप करून, नाम जप ही मोठी सेवा आहे. भक्तीतलं प्रत्येक कार्य ही भगवंतांप्रती केलेली सेवा आहे. आणि जो व्यक्ती हे भक्तीतली विविध कार्य करतो त्याला हा भक्तीतला आनंद आहे तो अनुभवायला मिळतो. हा स्वतःलाच अनुभवायला लागतो. जसं म्हटलं जातं की एखाद्याने आयुष्यात कधीच गुलाबजाम खाल्लेला नाहीये, त्याला मी कितीही वर्णन केलं असं आहे, असं सुंदर दिसतो, मऊ दिसतो, असा मधुर आहे, तरी जिथपर्यंत प्रत्यक्ष तो गुलाबजाम उचलून असा जिभेवर टाकून त्याची चव घेत नाही तिथपर्यंत काही तो गुलाबजाम समजू शकत नाही. तसंच प्रत्येकाने हा भक्तीतला आनंद आहे तो प्रत्येकाने स्वतः चाखायला हवा. तर असे हे जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्यांवर कृपा करतात हे सांगणारा एक श्लोक आहे छोटासा. त्यात म्हटलं आहे, हरी हरती पापानी दुष्ट चित्तेर अपि स्मृत्यः. हरी हरी म्हणजे कोण, भगवान श्री कृष्ण. हरी हरती पापानी, तर भगवंत आहेत ते पाप सगळं हरण करतात, नष्ट करतात. दुष्ट चित्तेर अपी, अपी म्हणजे सुद्धा, अगदी भगवंतांना, भगवंतांची एखाद्याने भक्ती सुरू केली आहे आणि त्याचं मन कसं आहे अजूनही दुष्ट चित्तेर, मनात अतिशय खूप साऱ्या भोग वासना आहेत, खूप साऱ्या इच्छा आहेत, मला हे पण पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, अशाही इच्छेने भरलेला माणूस आहे. आणि तो भगवंतांची भक्ती करायला त्यांनी जर सुरुवात केली तर भगवंत काय करतात, तरीही भगवंत हरी हरती पापानी, त्याची सगळी पाप आहेत ती नष्ट करतात. आणि शेवटचा शब्द आहे या श्लोकात, स्मृत्यः, म्हणजे असं स्मृती वैदिक शास्त्रामध्ये सांगितलं आहे. हा श्लोक आहे, हरी हरती पापानी दुष्ट चित्तेर अपि स्मृतः. तर त्यामुळे सांगितलं जातं आपण कुठच्याही परिस्थितीत असो, कुठच्याही अवस्थेत असो, हा तर व्यक्तीने काय केलं पाहिजे, भगवंतांचं जे हरिनाम आहे त्याचं उच्चारण केलंच पाहिजे. जेव्हा व्यक्ती आपलं जीवन भगवंतांशी जोडतो, भगवंतांच्या सेवेत लावतो आपल्या इंद्रियांना, तेव्हाच काय हा व्यक्ती आहे त्याचं मन आहे ते शांत राहू शकतो. तर हा जो भक्ती करतो आहे भक्त, त्याला ह्याचा अनुभव यायला लागतो. तर असं म्हटलं जातं की सर्व ऐश्वर्य आहेत, कोणाकडे होती सर्व ऐश्वर्य, हिरण्यकश्यपूकडे होती. जगतातील प्रत्येक सुख त्याच्या समोर हात जोडून उभं होतं.
पण हिरण्यकश्यपूचं मन कधीच शांत नव्हतं, सतत विचलित विचलित असायचा, तो कायम अशांत असायचा. पण प्रल्हाद महाराज आहेत ते साधेसे आहेत, भक्त आहेत, भगवंतांवर पूर्णपणे विसंबूत आहेत, सतत भगवंतांच्या स्मरणात मग्न आहेत, तर ते कसे आहेत, कायम शांत असे होते. तर म्हणून असं म्हटलं जातं की जितकं आपण मन आपलं इंद्रिय उपभोगात लावू तितकं मन आहे ते आणखीन आणखीन असंतुष्टपणाचा असंतुष्टतेचा अनुभव करतो. आणि म्हणून आपल्याला वैदिक शास्त्रात सांगितलं जातं, भक्त पण समजवतात की भगवंतांच्या या ज्या लीला आहेत, कथा आहेत, आणि भगवंतांविषयीचे जे तत्वज्ञान आहे ते आपण नियमितपणे श्रवण करायला पाहिजे. तर मग काय होईल, आपलं जे मन आहे ते भगवंतांमध्ये रमायला लागेल आणि सुखी होईल. पुढे वाचते, जेव्हा एखादा निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच भोक्ता, स्वामी आणि प्रत्येकाचे मित्र आहेत, तेव्हाच तो व्यक्ती आहे तो स्थिर मनाद्वारे शांतीची प्राप्ती करू शकतो. तर असे हे जे व्यक्ती आहेत भक्तीत येतात आणि त्यांनी जाणलंय भगवंतांविषयीचं तत्वज्ञान, तर मग तेव्हा काय करतात, ते भगवंतांच्या सेवेत लागतात, मन स्थिर होतं. आणि असे मन स्थिर झालंय, भगवंतांत मन लागलाय, तर मग त्यांना शांती प्राप्त होते. बरेचदा लोक म्हणतात बघा की एवढं सगळं कमावलं पण मला संतुष्टी नाही, का, कारण त्यांनी अजूनही भगवंतात आपलं मन लावलेलं नाहीये. पण जेव्हा तो व्यक्ती भगवंतांमध्ये मन लावतो तेव्हा काय, तो शांती सुखाचा अनुभव करू शकतो. पुढे वाचते, म्हणून जे श्रीकृष्णांशी संबंध न ठेवता आपले कर्म करतात ते निश्चितपणे नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. आपण जाणतो बघा, अनेक लोक आहेत खूप श्रीमंत आहेत पण तोंडावर नेहमी 12 वाजलेले असतात त्यांच्या, का, कारण त्यांनी भगवंतांशी संबंध ठेवला नाहीयेत, स्वतःच स्वामी बनण्याचा उपभोग करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि भगवंतांशी नातं जिथपर्यंत जीव जोडत नाही तिथपर्यंत त्याला सुख शांती प्राप्त होऊच शकत नाही. आणि असे लोक आहेत ज्यांनी भगवंतांपासून जे विमुख झाले आहेत ते नेहमीच निश्चितपणे दुःखी आणि अशांत असतात. जरी त्याने जीवनामध्ये शांती आणि प्रगतीचा कितीही देखावा केला, दाखवतोय हो आमचं खूप छान चाललंय, एकदम मेकअप करून हसणारे जरी असले तरी हृदय कसं असतं त्यांचं, पुढे लिहिलंय, तरी ते खचितच नेहमी दुःखी आणि अशांतच असतात. तसे हे जे बाहेरून आनंदी सुखी शांत असण्याचा मुखवटा घालणारे जे लोक आहेत ते निश्चितच आतून नेहमी कसे आहेत, दुःखी आहेत, अशांतच आहेत. का बरं, कारण की ते भगवंतांशी जोडले गेले नाही आहेत, त्यांना स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची कामना आहे. आणि असा कोणत्याही व्यक्ती जो इंद्रिय तृप्तीची कामना करतो आहे, भौतिक कामना असलेला व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. शेवटची ओळ वाचते, कृष्ण भावना ही स्वयं प्रकाशित शांत स्थिती आहे, जी केवळ श्रीकृष्णाशी संबंध ठेवल्यानेच प्राप्त होऊ शकते. तर स्वयं प्रकाशित शांत स्थिती किती सुरेख रित्या हे शब्द सांगितले, तर हे कसं जाणू शकतो की कशा रीतीने ही कृष्ण भावना आपल्याला शांती प्रदान करते, तर यासाठी एक श्लोक आहे, अत श्री कृष्ण नामादीन भवेत ग्राह्यम इंद्रिये सेवोन्मुखे हि जिह्वादो, सेवोन्मुखे हि जिह्वादो स्वयं एव स्फुरद्यतः. तर भगवंतांना आपण आपली जी ही भौतिक इंद्रिय आहेत त्यांनी समजू शकत नाहीत, जाणू शकत नाहीत, पण जेव्हा आपण भक्तांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या जिभेने भगवंतांचं नाम जप करतो, जिभेने कृष्ण प्रसाद खातो, तेव्हा काय होतं, आपण भक्ती करायला सुरुवात करतो. असं भक्तीत प्रगती करतो आहे व्यक्ती, तर भगवंत स्वयं एव स्फुरद्यतः, तर भगवंत स्वतः त्या व्यक्तीला भक्तीचा रस आहे तो प्रकट करतात असं म्हटलं जात.
तर असा व्यक्ती आहे तो काय करतो, भक्ती करतो, भक्तीत प्रगती करत जातो, प्रगती करतो आहे तर भगवंतांची सेवा केल्यामुळे एक दिव्य आनंदाचा अनुभव त्याला व्हायला लागतो. हा, त्याचे मन आहे ते शांत व्हायला लागतं, विचलित नाही होत, कारण मन कुठे आहे, भगवंतांवर तो केंद्रित करतो आहे. आणि अन्य वस्तूंबद्दलची जी आसक्ती आहे ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते. जसं म्हटलं जातं की एखादा भुकेला व्यक्ती आहे, तू जेव्हा जेवतो तेव्हा काय होतं, जेवणाचा स्वाद आहे किती टेस्टी आहे याचा पण अनुभव होतो, त्याचे भूक पण शांत होते आणि त्याच्या शरीराचं पोषण पण होतं. तर असा व्यक्ती पूर्ण पोट भरलाय, छान तुडुंब प्रसाद खाल्ला आहे, तर त्याला मग आणि कोणी काही आणून देलंय तर तो काय म्हणतो की नको, मला आता काहीच नको आहे. तसंच हा व्यक्ती जो भक्ती करतो आहे, भक्तीने त्याचं मन शांत आणि सुखी झालं आहे, तर मग त्याचं मन आहे ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छांकडे विषयांकडे धावत नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात, सॉरी प्रभुपाद इथे म्हणतात की कृष्ण भावना कशी आहे, स्वयं प्रकाशित शांती स्थिती आहे, शांत स्थिती आहे. तर जेव्हा हा व्यक्ती जाणतो आहे की मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे आणि तो भगवंतांच्या भक्तीत जोडतो आहे, तर त्याचं मन शांत होतं आणि शांत झाल्या वाचून सुखप्राप्ती कशी होईल, तर असं हे सांगणारा हा श्लोक आहे. तर आपला हा 66वा श्लोक पूर्ण झाला आहे. तर आपण विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.